नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, संडे कमेंट बॉक्स 4 मध्ये आज आपण टेलिग्रामवर आपल्याला क्विज बोट म्हणून एक चाचणी करता येते. आता हा नवीनच प्रकार आहे, आपल्याला कोणालाच माहीत नाही, तर ती ऑनलाईन चाचणी आपल्याला टेलिग्रामवर बनवता येते. जशी आपण गुगल फॉर्मवर बनवतो तशाच प्रकारची एक चाचणी आपल्याला इथं बनवता येते. आता या चाचणीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी किती प्रश्न सोडवले, त्यांच्या बरोबर किती आले, त्यांचे चुकले किती, हे सर्व त्याचे गुण किती सर्व आपल्याला कळते. आणि ही चाचणी आपल्याला टेलिग्रामवर कशाप्रकारे बनवायची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ थोडा आता मोठा होणार आहे, कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा, आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या मोबाईलमध्ये जे टेलिग्राम ॲप आहे ते टेलिग्राम ॲप ओपन करायचं आहे. बघा, अशा प्रकारे टेलिग्राम ॲप ओपन होते. इथं आपले सगळे ग्रुप आपल्याला अशा प्रकारे दिसतात. तर आता आपल्याला काय करायचं, इथं या सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथं आपल्याला काय टाईप करायचं, बघा, ॲड क्विज बोट अशा प्रकारे आपल्या इथं एक लिंक टाईप करा. बघा, ॲड क्विज बोट वरच्या साईडला आलेला आहे, ॲज क्विज बोट. या क्विज बोटवर आपल्याला क्लिक करायचं. असं क्लिक केल्यानंतर इथं बघा आपल्याला व्हॉट कॅन धिस बोट डू अशा प्रकारे ऑप्शन आलं, हे आपल्याला वाचून घ्यायचं आहे. नंतर आता इथं आपल्याला काय करायचं, रिस्टार्टवर क्लिक करायचं. बघा, हे रिस्टार्टवर आपण क्लिक केलं. आता आपल्याला काय आलं, बघा, धिस बोट विल हेल्प यू क्रिएट अ क्विज विथ अ सिरीज ऑफ मल्टीपल चॉईस क्वेश्चन, क्रिएट न्यू क्विज, व्ह्यू माय क्विजेस लँग्वेज. आता इथं आपल्याला एक लँग्वेजचं ऑप्शन आहे, पण सध्या या याच्यामध्ये आपल्याला फक्त लँग्वेज इंग्लिशच आपल्याला घेता येते, कारण बाकीच्या या लँग्वेज अपडेट व्हायला अजून इथं वेळ आहे. तर आपण लँग्वेज जी इंग्लिश लँग्वेज आहे ती आपण इथं सिलेक्ट केलेलीच आहे. बघा, नंतर आता आपल्याला इथं येते क्रिएट न्यू क्विज. आता आपल्याला नवीन प्रश्न तयार करायचे, तर आपण क्रिएट न्यू क्विजवर क्लिक करायचं. असं आणि नंतर आता आपल्याला काय येते, बघा, इथं लेट क्रिएट अ न्यू क्विज, फर्स्ट सेंड मी द टायटल ऑफ क्विज. म्हणजे आपल्याला चाचणी तयार करण्याआधी इथं आपल्याला टायटल टाकायचं की चाचणी कशी याची. आता याच्यामध्ये इंग्रजी लँग्वेज आहे, तर आता इथं मी मॅथचे काही मल्टिप्लायचे क्वेश्चन टाकतो. जसं स्टँडर्ड, मला पहिल्या वर्गासाठी समजा एक गणित चाचणी करायची, स्टँडर्ड फर्स्ट ॲडिशन अशा प्रकारे मी टायटल टाकला. आता त्यानंतर इथं आपल्याला काय येते, गुड नाव सेंड मी अ डिस्क्रिप्शन ऑफ युअर क्विज, दिस इज ऑप्शनल, यू कॅन स्किप दिस स्टेप. आता इथं आपण स्किप करायचं. स्किप केल्यानंतर आता आपल्याला खाली ऑप्शन येते क्रिएट क्वेश्चन. आता इथं आपल्याला क्रिएट क्वेश्चनवर क्लिक करायचं आणि आपल्याला इथं सरळ सरळ असे 10 प्रश्न आपल्याला टाईप करायचे, म्हणजे आपल्याला जेवढी चाचणी घ्यायचे तेवढे प्रश्न आपल्याला टाईप करायचे. तर बघा, आता मी इथं प्रश्न टाकतो, सिम्पल बेरजेचे प्रश्न टाकतो मी, साधे, समजा 5 अधिक 8. आता आपल्याला इथं पर्याय टाकायचे आहेत. पहिलं आपल्याला 4 पर्यायापैकी 1 पर्याय आपला बरोबर टाकायचा आहे, बाकी 3 पर्याय आपल्या चुकी टाकायचे. तर बघा, आता इथं मी पहिला पर्याय बरोबर टाकतो, दुसरा चूक, तिसरा चूक आणि चौथा चूक. आता 4 पर्याय टाकले. आता काय करायचं, आपल्याला जो याच्यातील पर्याय बरोबर आहे त्याच्या समोर आपल्याला सर्कल दिसते, त्या सर्कलवर आपल्याला क्लिक करायचं. समजा आता 5 अधिक 8 13 होतात, त्या सर्कलवर मी क्लिक केला इथं. असं आता आपला पहिला प्रश्न तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं, इथं याला असं इथं क्रिएटवर क्लिक करायचं. नंतर आपण आता इथं दुसरा प्रश्न टाईप करायचा. असे आपण आता टोटल समजा इथं आता मी 5 प्रश्न टाईप करतो. बघा, आता मी असे इथं आता मी आता सगळे प्रश्न असे बनवलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला गुड युअर क्विज स्टँडर्ड फर्स्ट ॲडिशन नाऊ हॅज 3 क्वेश्चन, इफ यू मेड अ मिस्टेक इन द क्वेश्चन यू कॅन गो बॅक अँड सेंडिंग अंडू. जर आपल्या याच्यातील काही समजा प्रश्न चुकीचे वाटले तर आपण या अंडूवर क्लिक करायचं आणि नंतर तो प्रश्न आपण परत बनवायचा. तर आता आपली चाचणी इथं तयार झालेली आहे. आता आपल्याला ही चाचणी आता फायनलाइज करायची आहे. तर काय करायचं, व्हेन डन सिम्पली सेंड डन टू फिनिशिंग क्रिएटिंग द क्विज. तर आपण या डन ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे जी आपली टेस्ट आहे ती आता इथे तयार झालेली आहे. आता आपण आपल्या प्रश्नाला विद्यार्थ्यांना किती वेळ देऊ इच्छिता, समजा तर एक प्रश्न सोडवायला त्याला आपण मिनिमम समजा 1 मिनिट वेळ देऊ आपण, तर या 1 मिनिटवर आपण क्लिक करायचं. क्लिक केलं आपण 1 मिनिटवर, नंतर आता छप्पल क्वेश्चन अँड द ॲन्सर ऑप्शन. तर आपण याला असं इथं आपण छप्पल ऑल हे इथं आपण काय करायचं, या हे 4 डॉट डिस आहे, डॉटवर क्लिक करायचं आणि छप्पल ऑल, नो छप्पल, ओनली क्वेश्चन, युअर ओनली ॲन्सर असे ऑप्शन येतात. तर आपण छप्पल ऑलवर क्लिक करायचं आणि नंतर आता बघा आपल्याला इथं काय ऑप्शन आलेले आहेत, स्टार्ट द क्विज, स्टार्ट क्विज इन ग्रुप, शेअर क्विज, एडिट क्विज, क्यूज स्टेटस. तर आपण आता आपली चाचणी तयार झालेली आहे. आता आपल्याला शेअर करायची समजा टेलिग्रामवरच,
तर मग ही चाचणी आपण टेलिग्रामवरच शेअर करू शकतो. तर आता आपण सरसर काय करायचं, शेअर क्विज यावरती असं क्लिक करायचं आपण. तर बघा आता आपण समजा आपल्या विद्यार्थ्याला ही चाचणी आता शेअर केलेली आहे, ते काय करतील इथं सरसरळ या स्टार द क्विजवर क्लिक केलं तर ही चाचणी त्यांच्या मोबाईलमध्ये एक क्विज बोर्ड तयार होऊन तिथं जाईल आणि स्टार क्विज इन ग्रुप केलं तर ती इथं सोडवली जाईल. तर बघा स्टार दिस क्विजवर असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला स्टार्ट असं ऑप्शन येईल बघा स्टार्ट. तर आपण या स्टार्टवर क्लिक करायचं. स्टार्टवर क्लिक केल्यानंतर आपल्या इथं काही ते सूचना येते, गेट रेडी फॉर द क्विज स्टँडर्ड फर्स्ट एडिशन आणि खाली येते आय एम रेडी. तर आपण इथं काय करायचं, या आय एम रेडीवर असं इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला 3, 2, 1 अशा प्रकारे स्टेप येतात आणि गो ऑप्शनवर क्लिक येते म्हणजे आपली चाचणी इथे सुरू होते. बघा आता 4 अधिक 2 इथं आपल्याला उत्तर माहिती आहे 6. तर आपण 6 असं क्लिक केलं तर आपलं उत्तर जर बरोबर आलं तर बघा अशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतो. नंतर आता आपल्याला 5 अधिक 8 समजा आपल्याला माहीत नाही, आपलं उत्तर चुकलेलं आहे, तर आपण समजा इथं 10 टाकू म्हणजे आपलं उत्तर चुकीचं कसं दाखवते. बघा आता चूक जर उत्तर आलं तर बघा रेड येते म्हणजे आपलं उत्तर इथं चुकलेलं आहे. नंतर तिसरा प्रश्न आला 5 अधिक 9 समजा आता माहिती आहे आपल्याला, तर आपण इथं 14 केलं बरोबर आलं. आता आपली चाचणी इथं संपलेली आहे. आता आपण काय आपल्याला रिझल्ट बघा कसा करते. धीस क्वेश्चन क्विज स्टँडर्ड फर्स्ट ॲडिशन यॅज फिनिश यू ॲन्सर 3 क्वेश्चन करेक्ट 2, रॉंग 1, मिस 0 आणि 20.1 सेकंड फर्स्ट प्लेस आउट ऑफ 1. आता आपल्याला इथं आपला रिझल्ट समजलेला आहे की आपण 3 प्रश्नापैकी 2 आपले बरोबर आलेले आहेत, आपलं 1 चुकलेलं आहे, आपण मिस कुठलंच केलेलं नाही, आपण 3 प्रश्न सोडवलेले आहे. तर बघा छान प्रकारे आपल्याला असं क्विज बोर्ड बनवता येते. तुम्हाला समजलं असेल क्विज बोर्ड कसं करायचं एकदम छान प्रकारे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये करवा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.